बेळगाव शहरातील कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी स्कूल ऑडिटोरियम येथे कॅन्टोनमेंट बोर्ड बेळगाव यांच्या वतीने 20वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची अध्यक्षता कॅन्टोनमेंट बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी निभावली. यावेळी कारगिल युद्धात आपली उत्तम कामगिरी दर्शविलेले निवृत्त सुभेदार श्री तुकाराम पाटील श्री सी आर बेळगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी कॅन्टोनमेंट बोर्ड स्कूल मधील विद्यार्थ्यांना सैनिकांबद्दल माहिती दिली आणि भारतीय सैन्य दलात भरती घेण्याचे प्रोत्साहन केले. शाल तथा मोमेंटो देकर उनका सम्मान किया जाएगा. जोरदार तालियां बजती रहनी चाहिए उनके कार्य के लिए. आदरणीय सीओ साहब से निवेदन है कि वे एक सुबह आप सभी शामिल हो जाइए इस सत्कार कार्यक्रम में. सबसे पहले साहब का सम्मान किया जाएगा. अभी उन्हें पुष्पमाला अर्पण की जाएगी. कारगिल दिवस पर मोमेंटो देकर उनका सम्मान किया जा रहा है. इन सभी यादों को कैमरा में कैद कर दी. त्यानंतर निवृत्त सुभेदार श्री सी आर बेळगावकर यांनी आपला अनुभव सांगितला. यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॅन्टोनमेंट बोर्डचे सीईओ सर्व सदस्य व स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रम घेतले.